आणि आता बातमी आहे नाशिक मधून. नाशिकच्या पंचवटी परिसरात अनैतिक प्रेमसंबंधातून एका निष्पाप जीवाचा बळी गेलाय. आजीच्या प्रेमापोटी नातीला जीव गमवावा लागलाय. मायलेकी मृत्यूशी झुंजत येतात. काय नेमकं घडलंय कालिका परिसरात पहा. तिच्या प्रेमसंबंधांचा शेवट असा होईल याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती. तिच्या अनैतिक प्रेमामुळे तिच्या नातीला जीव गमवावा लागला. अवघ्या 9 महिन्यांच्या सिद्धीला आजीच्या अनैतिक प्रेमसंबंधांमुळे या जगातून जावं लागलंय. 2 दिवसांपूर्वी पंचवटीमधल्या कालिका परिसरात संगीता देवरे राहायला आली होती. तिच्याशी जलालुद्दीन खानचे अनैतिक प्रेमसंबंध होते. त्यांच्यात वाद झाला. वादानंतर जलालनं संगीता, तिची मुलगी प्रीती शेंडगे आणि नात सिद्धीला पेटवलं. शनिवारपासून आले, त्यांचं काय झालं काय आम्हाला कोणालाच काय माहीत नाही. रात्री 12 वाजेपर्यंत तर काहीच नव्हतं. त्या आमच्या सगळ्या बायका वगैरे बसलं, त्यावर काही नव्हतं. आणि तो जो माणूस होता, ते अशी घटना झाली, त्या बाया जळत जळत बाहेर आल्या. मग आमच्या बायांनी कोणी ब्लँकेट वगैरे, मी ब्लँकेट टाकलं. काही बायांनी सगळ्यांनी कोणी पोते टाक काय टाक, विजाविजो केली. अग्निशामकच्या गाडीला बोलवलं. किंकाळ्यांचा आवाज यायला लागला. तर मग आम्ही सर्व जागी झालो. आणि सर्व जागी झाल्याच्यानंतर आम्ही इकडे पळत आलो. पळत आल्याच्यानंतर त्या दरवाजाला त्यांनी काही कडी लावलेली नव्हती. तो तसाच तिकडून त्या बाया जशा पेटलेल्या होत्या त्या तशाच पळत आल्या. तर त्यांच्या अंगावरती एवढी आग होती का ते पूर्णच्या पूर्ण हे दरवाजावरती असं पूर्ण ते आगीचे बंबळ होते. मग आम्ही असेच ते ब्लँकेट हे आपले बारदानं म्हणा ते आणून ते त्यांना कव्हर केलं. कव्हर केल्याच्या नंतर आम्ही अँब्युलन्सला फोन केला. पंचवटी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. संगीता आणि प्रीतीची प्रकृती चिंताजनक आहे. त्या दोघीही 80% भाजल्यात. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 4:45 त्यांनी रॉकेल टाकून ह्या तिघांनाही पेटवून दिलेलं आहे. दुर्दैवाने यात सिद्धी रामेश्वर शेंडगे वय 9 महिने ह्या मुलीचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. आरोपीचा सध्या शोध सुरू आहे, तपास चालू आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशनला 307, 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संगीता आणि जलाल या दोघांच्या वादात अवघ्या 9 महिन्यांच्या निष्पाप सिद्धीचा मात्र बळी केलाय. नाशिकहून किरण ताजणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.